मित्रांनो या परफॉर्मन्स मध्ये आपल्या समोर येत आहेत बंडू आणि त्याचे मास्टर. शाळेची पिकनिक जाणार आहे आणि त्या पिकनिकला येण्यासाठी मास्टर बंडूला आग्रह करतायत. चला तर मग पाहूयात बंडोबांचा स्टँड काय आहे या धमाल परफॉर्मन्स साठी. प्लीज वेलकम ऑन स्टेज अभिजीत चव्हाण आणि आशिष पवार. नानू आपल्याला तर शाळेच्या पिकनिकला जायचं आहे. पैसे आणलेत ना सगळ्यांनी? बंडू दिसत नाही. बंडू आलाच नाही का अजून? हा बंडू नेहमी उशीर आहे, तो अजून कसा आला नाही? आला घोडेस्वार आला. आले आले. अरे 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 घोड्याचा पाय घसरेल. नाही चांगला आहे. ए बंडू खिशातून पैसे काढ. आईला डोक्याला तापच आहे. घरी बापाच्या खिशातून पैसे काढा. इथे आल्यानंतर तुमच्या खिशातून पैसे काढा. हे बघा गुरुजी, मला चोर म्हणून करिअर करायचं नाहीये. बंडू अरे स्वतःच्या खिशातून पैसे काढ. माझ्या खिशातून पैसे कशाला काढायला सांगताय? पिकनिकला जायचं आहे. मग मी कशाला पैसे देऊ? तुमच्या बायकोकडून पैसे घ्या ना. अरे माझ्या ग्रुपला घेऊन पिकनिकला नाही जायचं आहे, आपल्या शाळेची पिकनिक आहे. मग सगळ्या शाळेचे पैसे मी कशाला भरू? अरे वेड्या सगळ्या शाळेचे नाही रे, फक्त तुझे पैसे भर. असे अग्रजी अग्रजी, पण आपण पिकनिकला कुठे जाणार? आपल्या शाळेने एक शैक्षणिक तोंडातला मावा काढा आधी. मी मावा खात नाही. जीभ थोडी जड झाली आहे माझी. ती रात्रीची अजून उतरली नसेल ना. बस आपल्या शाळेने एक शैक्षणिक सहल आयोजित केलेली आहे. सहल आयोजित केली आहे म्हणजे तिथेही जाऊन शिकायचं? मी नाही येणार बाबाशी. अरे नाही शिकायचं नाहीये, मज्जा मज्जा करायची. मज्जा मज्जा. अच्छा म्हणजे तमाशाला जायचंय. अरे वा 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 मस्त रे. तमाशाला काय? अहो मग तिथेच तर खरी मजा आहे गुरुजी. म्हणलं माहिती. अरे नाही बंडू नाही, तमाशाला नाही जायचंय. आपल्याला एका दुधाच्या कंपनीत जायचंय. पण गुरुजी दुधाच्या कंपनीत कशाला? अरे दुधाच्या कंपनीत दूध कसं बनत, त्याचं पॅकिंग कसं होत, हे सगळं बघायला मिळेल ना. नाही नाही मला तिथे जाऊन नोकरी नाही करायची. अरे नोकरी करायला कोण सांगते तुला, तिकडे फक्त जाऊन बघायचं शिकायचं. म्हणजे पुन्हा शिक्षण? बाबा तुला शिकायचं नसेल तर माझ्या बरोबर कंपनी म्हणून चल. म्हणजे गुरुजी तुम्हाला माझ्याशिवाय करमत नाही ना? समजतोस कोण स्वतःला तू? तुमचा जावई. गुरुजी तिच्यावर ओढू नका, आदेश सांगून ठेवतोय मी. अरे मी काही बोललो का? मी फक्त एवढंच म्हणालो की तू जर जावई वगैरे म्हणणार असेल तर कान फडफोडे. मम्मी फळा फोडी. अरे मी गळा फोडून तुला काहीतरी सांगतोय, तू फळा फोडायच्या काय गोष्टी करतोय? पिकनिकला येणार आहेस की नाही ते सांग. अहो गुरुजी पिकनिकला यायला मी एका पायावर तयार आहे. काय एका पायावर का? कारण घरी पिकनिकचा विषय काढला ना तर माझा बाप एक तंगड तोडेल. मग राहिला एकच तंगड. मग त्या राहिलेल्याच तंगड्यावर मी तयार आहे गुरुजी. अभ्यासासाठी मेहनत घ्यायला तयार नाहीस, पण पिकनिकला यायला मात्र एक पाय मोडून घ्यायला तयार आहेस. काय रे बंडू बाळ काय झालं रे? काय उठांना मुंगी चावली काय? असे काय करतोय? भरून आलो. काय हृदय हृदय गुरुजी. काय रे? तुम्हाला मी जसा हवा हवास वाटतो तसे तुम्ही सुद्धा मला हवे हवेसे वाटतात. तुमचं हे मुख कमल बघितल्याशिवाय मला झोप नाही लागत गुरुजी. बंडू मला ही तुझा वास
सहवास सहवास मला सुद्धा तुझा सहवास खूप हवा हवा असा वाटतो. बंडू इकडे उभा रा. ओरडतोस कशाला? झालं काय? सहवास हवा हवा असं वाटतो म्हणून असं ओरडतोस? तो वास सहन नाही झालं. ये तुला काखेत चिणून मारतो. बघा बघा कसा गरीब चेहरा केलाय बघा. मी काय म्हणतो गुरुजी? काय रे काय काय? नाही नाही, आपण दुधाच्या कंपनीत जाऊन दूध कसं बनवतो हे शिकण्यापेक्षा आपण दुसऱ्या कंपनीत गेलेलं नाही चालणार. दुसऱ्या कुठल्या कंपनीत बरे? व्हिस्की बनवण्याच्या कंपनीत. बंडू काय बोलतोयस काय? अहो काय बोलते काय योग्य तेच बोलतोय गुरुजी. काय? अहो आता मला सांगा, गाय काय दूधच देणार ना? हो की नाही? अहो पण आपण व्हिस्की बनवायला शिकलो तर उद्या ड्रायडेला प्रॉब्लेम होणार नाही. मी घरच्या घरी व्हिस्की बनवायला शिकेन. वा वा बंडू वा, उदात्त विचार आहेत तुझे, उदात्त विचार. लाज नाही वाटत असं बोलायला? अहो तर त्यात लाज काय वाटायची? अहो पण मी जर व्हिस्की बनवायला शिकलो ना तर उद्या तुमचाच फायदा आहे गुरुजी. आता उद्या तुमची नोकरी गेली की तुम्ही भिकेला लागणार. अहो म्हणजे तुमचे दारू प्यायचे वांदे होणार की नाही गुरुजी? हो रे. मग तेव्हा तुम्ही जर माझ्या घरी आलात तर तुम्हाला 6-7 पेक मी असेच फुकट देईन. नक्की देशील ना रे? हो गुरुजी. धन्यवाद धन्यवाद बंडू बाळ धन्यवाद. पण त्यासाठी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. कुठलं काम? माझ्या घरची साफसफाई. टॉयलेट व्यवस्थित साफ करायचं गुरुजी. निक्षून सांगतो मी तुम्हाला, मला काम चुकार पण अजिबात आवडत नाही. बिनचोर. बिनचोर म्हणजे मी गुरुजी? म्हणजे तुम्ही बिनचोर? मी गुरुजी? मग मी बिनचोर उभा करेन. शाळा सुटली मी चाललो.